नमस्कार मी रश्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता पाहूयात हेडलाईन्स डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राधा यांचा आज जन्मदिवस डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा कुख्यात दहशतवादी जलालुद्दीन हक्काणीचा मृत्यू ओसामा बिन लादेंशी होते हक्काणीचे संबंध महागाईने सर्वांचीच होरपळ पेट्रोल डिझेल सोबत भाज्यांच्या किमतीतही वाढ पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान स्वाइन फ्लू ने घेतले अकरा जणांचे बळी डॉक्टर दाभोलकर हत्ये प्रकरणातील शरद कळसकरला दहा सप्टेंबर पर्यंत कोठडी आता पाहूया सविस्तर वृत्त गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरः महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरूकतेसाठी हा दिवस साजरा करतात शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हात गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म हे आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत शिक्षकांना वैदिक काळापासून गुरुचे स्थान आहे सर्वच शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करतात सर्वच शिष्यांनी आपल्या गुरुंविषयी आदरपूर्वक सन्मान प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्याचे काम शिक्षक करतात शिक्षकांमुळे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवी नवीन नवीन गोष्टी शिकत असतो भविष्यातले शिक्षक शास्त्रज्ञ डॉक्टर इंजिनियर लेखक आणि काही विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्येच असते आणि या सर्व शिक्षकांमुळेच मुलं विचार करतात चांगले शिक्षण घेतात आणि मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतात तसेच आपण आपल्या आईवडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी हे शिक्षकच घेतात म्हणून शिक्षकांना दुसरे पालकही म्हटले जाते आपले विचार आपले मतं घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो आपल्याला चित्रांवरून वेगवेगळ्या वस्तूंची माहिती करून देतात जगभराचे ज्ञान देतात प्रार्थना म्हणायला शिकवतात आपल्यावर चांगले संस्कार करतात अशा प्रकारे आपले हे शिक्षक आपल्याला घडवत असतात या शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी गुरु शिष्यांमधील हे नातं कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो सा पहिला भारतीय महिला शिक्षिका म्हणजेच सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते असे हे थोर समाजसुधारक आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे आपले खरंच गुरुच आहेत शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगणारे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना शिक्षक आणि शिक्षिकांना या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण मानाचा मुजरा करूयात ब्युरो रिपोर्ट मुंबई देशभरातला कुख्यात हक्कानी नेटवर्कचा संस्थापक अफगाणिस्तान मधला खुमखार दहशतवादी जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून हक्कानी आजारी होता नेटवर्कचे नेतृत्व सध्या त्याचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी, हक्कानी करत आहे ओसामा बिन लादेनची ही हक्काचे घनिष्ठ संबंध होते तालिबानच्या राजवटीत जलालुद्दीन हक्कानी मंत्री होता अफगाणिस्तानात अनेक हल्ले घडवून आणण्यात हक्कानीचा मोठा सहभाग होता हक्कानीचे पाकिस्तानातल्या लष्करी अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते एवढंच नाही तर पाकिस्तानी गुप्तहेर खात्याचं हत्यार असा हक्कानीचा उल्लेख अमेरिकन नौदल प्रमुखांनी केला होता आत्मघाती पथकाद्वारे हल्ला करण्यासाठी हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी प्रामुख्याने ओळखले जात असत गेल्या अनेक महिन्यांपासून जलालुद्दीन हक्कानी आजारी होता त्याच्या मृत्यूमुळे हक्कानी नेटवर्कला फारसा फरक पडणार नाही असं तज्ञांचं मत आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू झाली आहे शहरी मालवाहतूक हजार रुपये आणि आंतरराज्य मालवाहतूक दोन हजार ते रुपये महागली आहे भाजीपाला कडाडले आहेत शाळांच्या बसवाड्यात बारा ते बस पंधरा टक्के वाढ होणार तर पेट्रोल दर शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाही बहात्तर रुपयांच्या जवळ पोहोचला आहे स्कूल बस असोसिएशन नुसार भाड्यात ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाईल डिझेलचे दर आणखी भडकल्याने सप्टेंबरमध्ये किमान पाच ते साठ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल महाराष्ट्रात सतरा हजार स्कूल बसेस असून त्यापैकी आठ हजार बसेस, मुंबई नवी मुंबई पनवेल कल्याण ठाणे आणि वसई विरार परिसरात धावतात या बस मालकांनी तत्काळ भाडेवाढीसाठी प्रस्ताव असोसिएशनकडे दिला आहे शहरी मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पो मालकांनीही भाडे दरात सरासरी एक हजार रुपयांची वाढ केली आहे मुंबई टेम्पोवाला असोसिएशनचे सचिव सॅमसन जोसेफ म्हणाले दूरच्या मालवाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत महाराष्ट्रात मालवाहतूकदार असोसिएशनचे सचिव दयानंद नाटकर म्हणाले की एक हजार किलोमीटर साठी ट्रकला साधारण दोनशे लिटर डिझेल लागते त्यानुसार लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीच्या भाड्यात किमान अडीच हजार रुपये दरवाढ झाली आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे शहरात आणखी दोन जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतलाय यामुळे पालिका प्रशासनाच्या वैद्यकीय विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे त्यामुळे रुग्णांनी दक्षता घेण्यात यावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता अतिजोखमीचे रुग्ण त्यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एच वन एन वन प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे शहरातील नागरिकांनी खबरदारी म्हणून लस टोचून घ्यावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रॉय यांनी सांगितले आहे शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी पुणे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला पुण्यातील न्यायालयाने दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे शरद कळसकरने दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातून कळसकरचा ताबा मिळवला होता कळसकर हा राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात होता एटीएसने त्याला दहा ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून अटक केली होती शस्त्र आणि स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती सोमवारी कळसकरचा ताबा मिळवल्यानंतर सीबीआयने त्याला मंगळवारी दुपारी पुण्यातील न्यायालयात हजर केले सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे यांनी कोर्टात सांगितले की कळसकरने दाभोळकरांवर दोन गोळ्या झाडल्या तो शस्त्र हाताळण्यात पारंगत असून दाभोळकर हत्या प्रकरणातील तो दुसरा मारेकरी आहे सचिन अंदुरे सोबत तो देखील हत्येत सहभागी होता या संपूर्ण घटनेचा तपास करायचा असून अमित दिगवेकर राजेश बांगेरा आणि शरद कळसकर यांना समोरासमोर ठेवून चौकशी करायची असल्याने त्याला चौदा दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी असे त्यांनी सांगितले तर आरोपीचे वकील धर्मराज म्हणाले की आतापर्यंतच्या तपासात सीबीआयला शस्त्र आणि मोटरसायकल ताब्यात घेता आलेली नाही सचिन अंदुरेच्या चौदा दिवसाच्या कोठडीत देखील सीबीआयला हत्यार आणि वाहन जप्त करता आले नाही त्यामुळे शरद कळसकरला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली त्यावर न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवादानंतर दहा सप्टेंबर पर्यंत त्याला सीबीआय कोठडी सुनावली आहे कल सीबीआयने शरद कलसकर का ताबा एटीएस लिया और आज कोर्ट में प्रेजेंट किया कोर्ट में जब उन्होंने प्रजेंट किया तो उनका डिमांड था कि फोर्टीन डेज़ का पुलिस कस्टडी सी को दिया जाए ताकि वो दाबोलकर मर्डर केस को इन्वेस्टिगेट कर पाए उनका कहना ये था कि शरद कलस्कर है वो उसको फायर आर्म्स बनाने आते हैं ये उनका एक जनरल अवरमेंट था और उनका ये कहना था कि हमको कॉन्सपायरेसी अनर्थ करनी है उनकी रिमांड एप्लीकेशन में कुछ भी स्पेसिफिक नहीं था और 14 डेज़ की पुलिस कस्टडी अगेंस्ट में अपने आर्गूमेंट ये थे कि सीबीआई के पास में दाबुलकर मर्डर केस की इन्वेस्टिगेशन जून 2014 से है सितंबर 2016 में उन्होंने पहली चार्जशीट दाखिल करी डॉक्टर वीरेंद्र तावड़े के खिलाफ में उस चार्जशीट में इन्वेस्टिगेशन करने के बाद में उन्होंने सब कुछ डिस्क्लोज किया है कि सिक्वेंस ऑफ इवेंट क्या था क्राइम का कौन असैलेंट थे असैलेंट को उन्होंने नेम किया है सारंग अकोल का विनय पंवार की तरह ये सारा चीज़ चार्जशीट में उन्होंने नैरेट किया है खाली अगर बचा है इन्वेस्टिगेशन के नाम पे तो जो वेपन वगैरह इस्तेमाल हुए हैं वो बाइक वगैरह और जो हेलमेट वगैरह एस ने वियर कर रखे थे इसके साथ में हमारा इसके साथ में कनेक्टेड और तो 14 डेज की कस्टडी के बाद में भी उनके इनोसेंट होने के कारण उनसे बाइक या कोई भी इंक्रिमिनेटिंग मटेरियल रिकवर नहीं हुआ है सचिन अंदूरे से उन्होंने चौदह दिन की सचिन अंदूरे की कस्टडी में अगर कुछ किया है तो खाली स्पॉट पर ले जाके जो सीन ऑफ क्राइम है उसी को रिकंस्ट्रक्ट किया है जो कि वो ऑलरेडी तावड़े की इन्वेस्टिगेशन के दौरान जान चुके थे तो चौदह दिन की सचिन अंदुरे की पुलिस कस्टडी में सी कुछ नहीं कर पाई तो फोर्टीन डेज की पुलिस कस्टडी आज शरद कलस्कर की डिमांड कर रहे हैं वो कम्प्लीटली नाजायज है शालिनी प्लस साथी स्नेहा ठेऊर येथील मुळामुठा नदी पात्रात मुलगी आणि दोन महिला बुडाल्या आहेत मुलीचा आणि महिलेचा शोध लागला आहे मात्र एका शोध पथकाला अपयश या घटनेबाबत पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे थेऊर येथील मुळामुठा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसह महिलाही बुडाल्याची घटना घडली आहे मुलीला शोधण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे पाण्याचा प्रवाह वाहता असल्याने महिलांचा शोध लागलेला नाही स्थानिकांच्या माहितीनुसार यशवंत सिंग भूल हे मूळचे नेपाळचे रहिवासी गेली पंधरा वर्षांपासून थेऊर येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात त्यांची मुलगी सून आणि नात आणि नातू हे कपडे धुण्यासाठी स्मशानभूमीजवळील नदीपात्राच्या तीरावर गेले होते कपडे धुत असताना त्यांची नात आंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात बुडू लागली ती बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या दोघं महिलांनी पाण्यात उडी घेतली मात्र त्या तिघींनाही पोहता येत नसल्याने त्याही बुडाल्या नदी तीरावर असलेले दोघ घरी रडत गेले ही माहिती यशवंतसिंग भूल यांना सांगितल्यावर स्थानिकांच्या आणि नागरिकांच्या मदतीने नातीला शोधण्यात यश आले आहे पण ती मृत अवस्थेत सापडली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूशी नोंद करण्यात आली असता सकाळी एनडीआरएफचे पथक साडे अकराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले तब्बल वीस तासांनी उशिरा पोहोचलेल्या पथकाला यश येत नसल्याचे दिसून येत आहे त्यात मुळा नदीचा प्रवाह जोरात असल्या कारणाने एन डी आर एफच्या पथकाला तपास कार्यात आणखी अडचणी येत आहेत शालिनी प्लस साठी सुनील थोरात हवेली औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात वीज चोरी वी करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ऐंशी जण वीज चोरी करत असल्याचं आढळून आलंय या दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील सहाय्यक अभियंत्यांनी संयुक्तपणे वीज चोरी तपासणी तसेच कायमस्वरूपी खंडित वीज पुरवठा ग्राहकांची तपासणी मोहिमेला सुरुवात केली ही मोहीम सात दिवस सुरू असणार असून या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी मीटर बायपास करणे सर्व्हिस वायर मीटरऐवजी डायरेक्ट करणे अनधिकृतरित्या शेगडी हीटर यासारखे उपकरणं वापरणे वीज पुरवठा खंडित केलेला असताना अनधिकृत वीज कनेक्शन करणे अशा प्रकारचे कृत्य करणारे जवळपास ऐंशी वीज चोरी करणारे आढळून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर अधीक्षक अभियंता श्री आकोडे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव उपकार्यकारी अभियंता पवार आधींच्या प्रमुख उपस्थितीत आठवडाभर ही मोहीम सुरू असणार आहे आपण जर शासनाची वीज वापरत असाल तर त्याचे बिल भरणे आपली नैतिक जबाबदारी आहे शिवाय वीज चोरी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून असा अपराध करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी लागते नागरिकांनी वीज चोरी न करता रितशिर कनेक्शन घ्यावे व होणारी कारवाई टाळावी असे आवाहन उपकार्यकारी अभियंता संतोष अधिकार यांनी केले आहे वीज चोरी करीत असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांनी असे अनधिकृत कृत्य न करता वीज बिल नवीन वीज कनेक्शन किंवा मीटर विषयी समस्या असल्यास वीज वितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन शहर सहाय्यक अभियंता सुधांश वडुरवार यांनी केले आहे शालिनी प्लस साठी अनिल साबळे औरंगाबाद मराठा समाजातील महिलांना बैठकांना बोलावले जात नाही त्यामुळे पुण्यातील काही महिलांनी एकत्र येऊन सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या समितीची स्थापना करण्याची घोषणा केली मात्र या घोषणेवेळी मराठा क्रांती मोर्चातील काही महिलांनी पत्रकार परिषदेत येऊन समितीवर आक्षेप घेतला त्यामुळे मराठा क्रांती मोर्चात फूट पडल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मागील दोन वर्षात तब्बल अठ्ठावन्न मोर्चे काढण्यात आले या दरम्यान अनेक वेळा समन्वयकांच्या बैठकी अशीच एक बैठक एक सप्टेंबरला पुण्यात आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला महिलांना बोलावलं नाही म्हणून पुण्यातील महिलांनी राज्य समिती स्थापन केली या समितीची घोषणा करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर मराठा क्रांती मुकमोर्चातीलच काही महिला त्या ठिकाणी आल्या आणि समिती विरोधात विरोध दर्शवला मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी तुमचं बोलणं झालं आहे का असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या पूजा झोळे यांनी उपस्थित केला आजवर अनेक मोर्चांमध्ये सहभागी झालो मात्र अनेक बैठकांमध्ये महिलांना डावलण्याचा प्रकार घडला असाच प्रकार एक तारखेच्या बैठकीत घडल्याने अखेर स्वातंत्र्य सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे त्या म्हणाल्या तसेच आता महिलांची भूमिका मांडण्यासाठी सात तारखेला पुण्यात राज्यस्तरीय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे सकल मराठा महिला क्रांती मोर्चा ही समिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा आणि मेन उद्देश हा आहे की महिलांना समांतर स्थान मिळालं पाहिजे निर्णय प्रक्रियेमध्ये समितीमध्ये दुसरं असं आहे की आम्ही मराठा पुरुष विरुद्ध मराठा महिला असं विरोधक म्हणून उभे राहिलेलो नाही किंवा मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पडली असंही नाही आम्ही फक्त पॅरेल समांतर हक्क मागतो आहे आणि हे सगळ्या जिल्ह्यातल्या महिलांचं मत आहे येत्या सात सप्टेंबरला पुण्यामध्ये आम्ही राज्यस्तरीय पत्रकार परिषद आयोजित करणार आहोत आणि त्या पत्रकार परिषदेला प्रत्येक जिल्ह्यातून महिला येणार आहेत त्याची यादी रेडी आहे त्यांच्याशी समन्वय झालेला आहे आणि त्यावेळेला पुढचा सकल मराठा महिला क्रांती मोर्चाचा अजेंडा आम्ही सादर करू मुक मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या त्याच आमच्या मागण्या आहेत फक्त दोन तीन मागण्यांची भर पडली एकतर महिलांवरली गुन्हे मुलांवरचे गुन्हे सरसगट मागे घेतले पाहिजे महिलांना समांतर अधिकार दिला पाहिजे मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करा किंवा शासनाबरोबर कुठेही चर्चा करा समाजाच्या प्रश्नांवर तुम्हाला सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समितीचे विचार विचारात घ्यावे लागतील शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे चंद्रपूर मधील अमलनाला धरणातले पाणी मोठ्या प्रमाणात एकाएकी हिरवे झाल्याचं दिसून येत आहे यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे नेमके हे पाणी कशामुळे हिरवे झाले हे अद्याप समजले नाही चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य धरणांपैकी एक म्हणजेच अमलनाला धरण या धरणातील पाणी अचानक हिरवं झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून हे पाणी नेमकं कशामुळे हिरवं झालं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ठिकठिकाणी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे ही माहिती मिळताच कोरपणाचे तहसीलदार हरीश गाडे यांनी सदर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून हे नेमकं कशामुळे घडले याविषयी जाणून घेण्यासाठी नागरिकात उत्सुकता वाढली आहे या धरणाच्या चोह बाजूला डोंगर असून माणिकगड पहाडांच्या पायथ्याशी वसलेलं हे धरण आहे तसेच बाजूलाच माणिकगड सिमेंट प्रकल्प आहे त्याच्या प्रदूषणामुळे कदाचित हे झाले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे शालिनी प्लस साठी कागदी लगद्यांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या गणेश मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पुण्यात हिंदू जनजागरण समितीने पत्रकार परिषदेत केली कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्यांना प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन राष्ट्रीय हरित दलाने केलं होतं मात्र असे असतानाही पुणे शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्त्यांची सर्रास विक्री केली जात आहे यासाठी पालिका प्रशासनाने जनजागृती करायला पाहिजे तसेच गणेश मूर्ती हौदात विसर्जन करण्याला आमचा विरोध आहे असंही ते म्हणाले धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तीचे विसर्जन केले जावे अशी मागणी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने यावेळी केली या संदर्भात पुणे आणि पिंपरी महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून निर्णय बदलला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीचे मिलिंद धर्माधिकारी यांनी घेतली आहे पुण्यात गणेश विसर्जनाला नदीघाटावर उभे राहून दरवर्षी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते वाहत्या पाण्यात गणेश विसर्जन करा असे आवाहन नागरिकांना करत असतात यंदाच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं आवाहन केलं जाणार आहे आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की पेपर गणेश डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून आपण पाहतो की कागदी लग्दापासून बनवलेल्या गणेश मूर्तींना प्रोत्साहन देण्यात येत आहे मुळात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने निर्णय दिला आहे की कागदी लग्दापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नका असं असताना त्याचा हा निर्णय धाब्यावर बसून आज प्रशासनाच्या वतीने या जा यासारख्या घटनांवरती कोणती कारवाई करण्यात येत नाही आहे तर यांच्यावरती तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीचं आवाहन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज करण्यात आलं त्याचबरोबर आपण पाहतो की आज अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीमध्ये विसर्जित होऊ नये याकरता हौद बांधले गेले आहेत मूर्ती दानाचे उपक्रम आज वेगवेगळ्या ठिकाणी राबवले गेले आहेत मुळात हे उपक्रम मुळातच धर्म सुसंगत नाही आहेत धर्म विसंगत आहेत हिंदू धर्माप्रमाणे गणेश मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित होणं महत्त्वपूर्ण आहे आणि जर का प्रशासनाला खरंच पर्यावरणाची पर्यावरणाशी चिंता आहे तर आमचं आवाहन आहे की आपण काय करायला हवं तर गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ होणार नाही आपण गणेश मूर्ती शाडूमातीची व्हावी या दृष्टीने आपण त्याचा प्रसार करावा मुळात आपण प्लास्टर ऑफ बारीश मूर्ती प्लास्टर ऑफ मूर्तीवर बंदी आणत नाहीये आणि एका ठिकाणी आपण चुकीच्या पद्धतीने धर्मविसंगत काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतो हाच मुळात चुकीचा आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे येवलामध्ये वीज चोरी पकडली गेली यामुळे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण केली आणि अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला कर्मचारीला देखील मारहाण करण्यात आली येवला तालुक्यातील देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे सुरेश जाधव हो, असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे यावेळी महिला कर्मचारी कमल जाधव हो, यांना पण मारहाण करण्यात आली तालुक्यातील देवरगाव परिसरात करना वीज चोरीची तपासणी करण्यासाठी वीज वितरणाचे काही अधिकारी आणि कर्मचारी गेले होते गावातील फर्निचर तयार करणाऱ्या दुकानाची वीज चोरी पकडली असता त्या दुकानदाराने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना मारहाण करत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आपल्या अधिकाऱ्यावर रॉकेल टाकत असल्याचे बघताच महिला कर्मचाऱ्यांनी वाचवण्यासाठी मध्यस्थी केली असता त्या महिला कर्मचाऱ्याला पण मारहाण करण्यात आली सदर घटनेसंदर्भात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी दुकानदाराविरोधात तालुका पोलिसात तक्रार दाखल केली आहे रॉकेल होतेच प्रयत्न केला भा, मी साहेबांना तिथं एकदम धरायला गेले माझा गळा दाबला आम्ही एकदम मी घाबरले मला एकदम चक्कर आली मी पण तरी मी सरांना मध्ये धरायला गेले चोरी पकडण्याकरिता मी व माझे पाच सात जण सहकारी आम्ही सावरगाव ते पाटोदा रोडवर आम्ही म्हणजे शोध मोहीम हाती घेतली होती त्या त्या शोध मोहिमे दरम्यान एक तिथं एक छोटस म्हणजे सॉमिल आहे म्हणजे त्याला असं म्हणतात फर्निचर बनविण्याचं एक दुकान फर्निचर बनविण्याचं दुकान ते आम्हाला डाऊट आलं म्हणून आम्ही जाऊन तिथं प्रत्यक्ष पाहणे केले असता त्यांनी मीटरला जे आलेलं वायर असते त्यालाच असं बाजूला कट करून असं बायपास करून त्यांनी काही मोटर वगैरे त्यांनी त्याच्यावर जोडलेल्या आढळून आले तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे वीज वीज चोरी तुम्ही केलेली आहे त्या दरम्यान तो, दर तो एकजण आला आणि त्यांनी एक काठी घेऊन आलं आणि इथे असं मारहाण मारायचा प्रयत्न केला तर असं हात लागला हाताला लागले नंतर एक जण आला रॉकेलचे कॅ क्या, कॅन घेऊन रॉकेलचं कॅन अंगावर ओतलं आणि काडी देऊन काडी लावून पेटण्याचा त्यानं प्रयत्न केला पण ते आमचे शेवी खात्री जाधवबाई मदत आल्यामुळं त्यांना असं मला बाजूला घेतलं शालिनी प्लस साठी संतोष बटाव येवला, ड्रॅगन फळ हे परदेशी फळ असून त्याची आयात भारतात होते मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील सावंत बंधू याला अपोवाद ठरलेत उस्मानाबाद मधील जागजी येथे सावंत बंधूंना ड्रॅगन फळाची शेती करण्यात यश आले पाहुयात कशी केली त्यांनी या ड्रॅगन फळाची शेती व्हिएतनामसारख्या परदेशात अतिशय कमी पाण्यावर आणि कमी खर्चात भरकोस उत्पन्न देणारी विकसित फळजात म्हणजेच ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट पूर्णत सेंद्रिय असल्यामुळे विविध आजारांवर ते गुणकारी आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील बाबूराव सावंत आणि त्यांच्या मुलांनी या फळाची शेती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचा हा प्रयत्न पहिल्याच वर्षी यशस्वी झाला आहे अतिशय कमी पाण्यावर येणारी कुठल्याही प्रकारच्या किडीला किंवा रोगाला बळी न पडणारी ही झाडं असल्यामुळे याला कोणतेही रासायनिक औषध फवारणी किंवा रासायनिक खताची आवश्यकता नाही या झाडांना सावंत बंधू केवळ शेणखत आणि जीवामृत देतात एकदा लागवड केलेली ही झाडं जवळपास पंचवीस वर्ष उत्पादन देतात लागण केल्यापासून अकरा ते बारा महिन्यात या रोपांना फुलं लागण्यास सुरुवात होते महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात हे ड्रॅगन फ्रूटची शेती चांगल्या प्रकारे येते हेच सावंत बंधू यांनी सिद्ध केले आहे ड्रॅगन फ्रूट हे म्हणजे चीनमध्ये दुसऱ्या राज्या राज देशातून आलेलं हे फळ आहे सर्वप्रथम हे आपल्याकडनं नाशिक वगैरे या सॉरी हे जेकडं चांगले साताऱ्याकडे हे फळ आहे आमच्या बंदरबज चांगले सातऱ्याला जेड केले शिक्षक आहे त्यांनी त्यांच्या पार्टनरकडे म्हणजे सहकार्याकडे त्यांनी लागवड केलेली होती हे दोन तीन वर्षापूर्वीपासून आपल्याकडे लागवड चालू करायची होती पण ती करू का नको करू का नको आपला दुष्काळी भाग आहे उस्मानाबाद हा दुष्काळी भाग म्हणून समजा पाऊस कमी पडला जातो परंतु हे जे गेल्या वर्षी जुलैमध्ये के लागवड केली आहे पंधरा जुलैला त्याचे पंधरा जणांनी असं मी वाचण्यात आलं होतं यूट्यूबवर पाहिलं होतं की याला सोळा महिन्यानंतर फळ लागतं परंतु हे आपल्याकडं अकरा म्हणजे दहाव्या महिन्यात फ्रोटिंग झालं अकरावी ते बारावी महिन्यात आपल्याला खायला फळ मिळालेलं आहे ह्याची मार्केट व्हॅल्यू पण चांगले आहे आज लोकलला माझं दोनशे रुपये किलो चाललेलं आहे मला जे पहिल्या वर्षी म्हणजे कमीत कमी आता हे ह्या सोळा महिन्याचं फळ हे मला दहाव्या अकराव्या महिन्यात खायला मिळालं तर एक चार पाच टानापर्यंत ह्या वर्षी मला उत्पन्न याचं मिळू शकतं याचे मार्केट व्हॅल्यू चांगले आहे समजा आपल्या कमी पाण्यावर सगळ्यात महत्त्वाचं पाणी कमी आहे आपल्याकडे कमी पाण्यावर येणारं पीक आहे विशेष ह्याला कुठलाही खर्च नाही आहे फक्त याला स्टार्टिंगलाच फक्त म्हणजे पोल आणि रोप ह्याचाच एवढा खर्च येतो याला दुसरा व्यतिरिक्त तरी खर्च नाही फवारणी नाही काही नाही तांतर पीक आपण तीन वर्ष घेऊ शकताय ह्याच्यानंतर तीन वर्षानंतर आपल्याला कमीत साथ कमी हे सहा सात लाखापर्यंत एकर याचं उत्पन्न मिळू शकते हे सगळे शेतकऱ्यासाठी एकही कमी पाण्यावर येणार वरदानच असल्यासारखं आहे या मराठवाड्यासाठी तर शालिनी प्लस साठी अनंत साखरे उस्मानाबाद आशियाडमध्ये भारताचा हॉकी संघ तब्बल वीस वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला आणि रौप्य पदक आपल्या नावावर केले गतवेळेच्या विजेत्या पुरुष संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती मात्र साखळी फेरीत गोलांची बरसात केल्यावर नेमक्या उपांत्य सामन्यात भारतीय पुरुषांना मलेशियाकडून पेनल्टी शूट आऊट मध्ये सात सहा असा पराभव पत्करावा लागला या आशियाडमधील सात सामन्यात भारताचा हा एकमेवा पराभव आहे पण या सामन्याने आपल्याला कांस्य पदकावर समाधान मानायला भाग पाडले आशियाडच्या इतिहासात तीन सुवर्ण आणि नऊ रौप्य पदकांची कमाई केलेला भारतीय संघ एकोणीसशे शहाऐंशी आणि दोन हजार दहा नंतर तिसऱ्यांदा कांस्य पदकावर मर्यादित राहिला यामुळे ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवण्याची संधी ही आपन गमावली कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोन एक अशी मात देत आपण कांस्य पदक जिंकले महिला संघानेही साखळीत गोलाची बरसात केली मात्र अंतिम सामन्यातील जपानकडून दोन एक अशा पराभवाने त्यांनीही ऑलिम्पिक थेट पात्रतेची संधी गमावली अंतिम सामन्यात महिला संघाने जपानला दिलेली झुंज कौतुकास्पद होती ब्युरो रिपोर्ट मुंबई इंग्लंड विरुद्धची टेस्ट सिरीज संपल्यानंतर भारत आशिया कप खेळणार आहे आशिया कप नंतर वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यामध्ये दोन टेस्ट पाच वन डे आणि तीन टी ट्वेंटीचा समावेश आहे वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यामध्ये दोन वन डे आणि मुंबई पुण्यात होणार आहे चार ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर पर्यंत वेस्ट इंडिजचा दौरा चालणार आहे अकरा सप्टेंबरला भारताचा इंग्लंड दौरा संपेल त्यानंतर भारत आशिया कपसाठी यू युए रवाना 15 कप ला रवाना होईल पंधरा सप्टेंबर पासून आशिया कपला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना अठरा सप्टेंबरला खेळला जाईल भारत आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला तर अठ्ठावीस सप्टेंबरला मॅच खेळली जाईल म्हणजेच आशिया कप ते वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली टेस्ट यामध्ये भारतीय टीमला सरावाला फक्त पाच दिवस मिळणार आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई पुन्हा एक टाकूयात वर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा कुख्यात दहशतवादी जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू ओसामा बिन लादेनशी होते हक्कानीचे संबंध महागाईने सर्वांचीच होरपळ पेट्रोल डिझेल सोबत भाज्यांच्या किमतीतही वाढ पिंपरी मध्ये स्वाइन थैमान चे्लू ने घेतले अकरा जणांचे बळी डॉक्टर शरद डॉक्टरातील दहा सप्टेंबर पर्यंत कोठडी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पात्रा शालीन प्लस प्रतिबिंब वास्तवतेच नमस्कार